फिर एक बार शहर में तृतीय पंक्तियों की मुश्किलें बढ़ गई है, क्योंकि नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने तृतीय पंक्तियों पर लगाई गई धारा 144 को दोबारा लागू कर दिया गया है। जिस संबंध में आयुक्त ने बताया कि शहर में तृतीय पंक्तियों एवं भिखारियों शहर की सड़कों पर गैर कानूनी कृत्य करने वालों की रोकथाम के लिए चलाई जा रही मुहिम के तहत धारा 144 को दोबारा लागू किया जा रहा है। इससे पहले जब यह धारा पहली बार तृतीय पंक्तियों पर लागू की गई थी, तब तृतीय पंक्तियों द्वारा पैसे मांगे जाने एवं उनके व्यवहार से त्रस्त नागरिकों ने इसका स्वागत किया था। वहीं तृतीय पंक्तियों में इस फैसले को लेकर तनाव का माहौल रहा था। दोबारा इस आदेश के लागू किए जाने पर तृतीय पंक्तियों द्वारा नाराजगी व्यक्त की जा रही है। इस फैसले पर ट्रांसजेंडर एक्टिविस्ट विद्या कामबड़े ने पुलिस आयुक्त अमितेश कुमार से सवाल उठाया है कि धारा 144 उन तृतीय पंक्तियों के ऊपर लगाया गया है जो कि लोगों से जबरदस्ती पैसे मांगते हैं, पर उसकी वजह से सभी तृतीय पंक्तियों को अपने घर पर कैद होना पड़ रहा है। उनका भी अपना एक परिवार है, रोजाना के काम के लिए भी अगर वे घर से निकलते हैं तो कहीं उन पर कार्यवाही न कर दी जाए, इसलिए अब सभी तृतीय पंक्तियों को घर पर कैद होना पड़ेगा। ऐसी स्थिति में हम करें तो क्या करें। नमस्कार, मैं विद्या कामरे, ट्रांजिटर एक्टिविस्ट नागपुर शहर, आणि मी सन्मान करते आपले नागपूर शहरचे पोलीस कमिशनर मिस्टर अमितेश कुमार सरांचा, की कारण त्यांनी पुन्हा एकदा 144 लावलेला आहे आपल्या नागपूरच्या किन्नर लोकांवर। पर सर, मी हे म्हणण्याची इच्छुक आहे की आपण 144 लावलेलं आहे, पण हे 144 लावलेल्यानंतर ॲक्च्युली मेन बेसिकली की बट 144 कोणत्या किन्नरसाठी लावलेलं? आपण सडकवर जे मागणारे, जे भीक मागणारे जे ट्रान्सजेंडर आहे, जे जबरदस्ती वसुली करतात सिग्नलवर आणि जबरदस्ती कोणाच्या घरी जाऊन जे वसुली करत आहेत, एक एक ट्रान्सजेंडर घरी जाऊन कोणी वसुली करत आहे, त्यांच्यावर तुम्ही हे 144 लावलेलं। पण सर, याच्या मुळे बाकीचे अदर जे ट्रान्सजेंडर आहे आपल्या नागपूर शहरात, जसे की आपण म्हणतो सफेदरान, असे अजून काही किन्नर आहे जे फक्त त्यांचं उदरनिर्वाह फक्त याच्यावर चालत असते, जिथं लग्न झालं, बाळ झालं, सगाई झालेली आहे आणि होळी दिवाळीमध्ये फक्त ते त्यांच्या दुकानात जातात आणि त्याही लोकांना दुकानदार ओळखतात आणि त्यांना ते पैसे देतात, कारण त्यांना ते जबरदस्ती करत नाही। पण आपण 144 लावल्यानंतर हे एका रस्सीमध्ये पोवलेले मणी म्हणतो आपण, तसंच प्रकारचं बाकीच्या लोकांना पण हा त्रास होतो आहे। सर, बघितलं सर, आम्ही होळीमध्ये पण तुम्ही लावलेल्याप्रमाणे आम्ही घराचं बाहेर निघालं नाही, आम्हालाही आमच्या आर्थिक जीवनावर आम्हाला पण बघावं लागतो, कारण आमच्या याच्यामध्ये पण पुन्हा सिनियर सिटीजन आहेत, म्हातारे लोक आहेत, त्यांचं पण आम्हाला बघावं लागतं सर। आणि बाकीचे अजून पण ट्रान्सजेंडर आहेत जे आपल्या फॅमिलीमध्ये राहते, त्यांच्या पण फॅमिलीमधील त्यांचं पूर्ण सगळं त्यांच्या फॅमिलीवर निर्भर असते। तर सर, मी हात जोडून विनंती करते सर की आपण 144 त्याचा आम्ही आधार करतो, पण त्याचा अतिरिक्त तुम्ही पण बघा की आपण हा 144 लावल्या त्याच्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह कसा होऊ शकतो, याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा सर। धन्यवाद। किन्नरों के जो अवैध एक्टिविटी शहर में चल रही थी, इसके बारे में 144 CRPC की ऑर्डर पहले कुछ दिन पहले इशू की गई थी और उसको अभी हाल में वापस री इशू किया गया है। हमारी मुहिम जो किन्नर या फिर बेगर्स या इस प्रकार के लोग जो शहर के रस्तों पे गैर कायदेशी कृत्य करते हैं, उनके विरुद्ध कार्रवाई करने के दृष्टि से ये 144 की ऑर्डर री इशू की गई। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।